अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तहसील कार्यालय या ठिकाणी येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात पत्रकार परिषद पार पडली। या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे या पत्रकार परिषदेत निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते यांनी माहिती दिली। तसेच जामनेर विधानसभा क्षेत्रात 325 मतदान केंद्रे असून या वेळेस 4 मतदान केंद्रे वाढण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे। तरी कोणीही आचारसंहितेचा भंग करू नये व निवडणूक शांततेत पार पाडावी असे आवाहनही या प्रसंगी करण्यात आले। या पत्रकार परिषदेला जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे, जामनेर पोलीस स्टेशनचे PI प्रताप इंगळे तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते। त्यानंतर ARO सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यावेळेस जास्त नॉमिनेट केलेले आहेत। त्याच्यामध्ये जामनेर तहसीलदार साहेब आहेत, त्यानंतर मुख्य अधिकारी राहुल पाटील साहेब आहेत आणि अजून PWDचे पाटील साहेब जे आहेत डेप्टी इंजिनियर ते एक आहेत। असे 3 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आपले निवडणुकीचे जे कामकाज आहे यावेळेस तहसील कार्यालय जे नवीन आहे या ठिकाणी आपण नाम निर्देशन पत्र स्वीकारणार आहे। म्हणजे ROचं जे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं जे ऑफिस आहे ते नवीन तहसील कार्यालयामध्ये असेल। त्यानंतर आपण ज्या निवडणुकीची जी पथकं पाठवतो यांचं काम जे आहे ते कृषी उत्पन्न बाजार समितीमधून होईल। लोकसभेच्या वेळेस आपण तिथूनच केलेलं होतं। स्ट्रॉंग रूम जे आहे ते स्ट्रॉंग रूम आपलं जे गोडाऊन आहे शासकीय गोडाऊन शासकीय धान्य गोडाऊन या ठिकाणी होईल। लोकसभेच्या वेळेस तिथंच होईल। आता लोकसभेच्या वेळेस काउंटिंग जिल्हा स्तरावरती होतं, जळगावला होतं, यावेळेस काउंटिंग आपल्याला आपल्या मतदान केंद्रात घ्यायचं आहे, मतदान क्षेत्रामध्ये घ्यायचं आहे। जे गोडाऊन आहे आपलं त्या गोडाऊनच्या एका पार्टमध्ये आपलं काउंटिंग होईल। या पद्धतीने आपली इथली यावेळेस प्रेशर आहे। अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांचं अजून पाहिजे आहे की आता आपली अधिसूचना आपली तयार झाली आहे। मशीन आपल्याला वेळेवरती ठरतील। आपली मतदान केंद्र जी आहेत मतदान केंद्र 325 आहेत, 325 याच्यानंतर ऑक्झिलरी काही वाढत असतील तर ते फायनली आपले ते होईल। त्याचे तेवढे वाढतील। 4 मागच्या वेळेस आपले 328 होते, 4 वाढले तर 329 होतील। कर्मचारी वगैरे किती लागतील आपले हे वेळेवरती ठरेल। ज्यावेळेस मतदान केंद्र आपली ज्यावेळेस फायनल होते त्यावेळेस त्याप्रमाणे सगळे मतदान कर्मचारी प्रत्यक्ष मतदान करणारे मतदान घेणारे आणि पोलीस कर्मचारी सगळ्यांचा आढावा। हे मतदान केंद्र किती सांगितलं? 325 आणि ऑक्झिलरी वाढतील। सहाय्यकारी जे मतदान केंद्र आहे मागच्या वेळेस आपले 328 होते ते वाढले तर यावेळेस शक्यतो 4 वाढतील। निर्देशन पत्र स्वीकारणार आहे। म्हणजे ROचं जे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं जे ऑफिस आहे ते नवीन तहसील कार्यालयामध्ये असेल। त्यानंतर आपण ज्या निवडणुकीची जी पथकं पाठवतो यांचं काम जे आहे ते कृषी उत्पन्न बाजार समितीमधून होईल। लोकसभेच्या वेळेस आपण तिथूनच केलेलं होतं। स्ट्रॉंग रूम जे आहे ते स्ट्रॉंग रूम आपलं जे गोडाऊन आहे शासकीय गोडाऊन शासकीय धान्य गोडाऊन या ठिकाणी होईल। लोकसभेच्या वेळेसही तिथंच होईल। तर आता लोकसभेच्या वेळेस काउंटिंग जिल्हा स्तरावरती होतं, जळगावला होतं, यावेळेस काउंटिंग आपल्याला आपल्या मतदान केंद्रात घ्यायचं आहे, मतदान क्षेत्रामध्ये घ्यायचं आहे। जे गोडाऊन आहे आपलं त्या गोडाऊनच्या एका पार्टमध्ये आपलं काउंटिंग होईल। या पद्धतीने आपली इथली यावेळीची रूपरेषा राहील। कर्मचाऱ्यांचं अजून व्हायचं आहे म्हणजे आता आपली अधिसूचना आपली तयार झालेली आहे। मशीन आपल्याला वेळेवरती ठरतील। आपली मतदान केंद्र जे आहेत मतदान केंद्र 325 आहेत, 325 याच्यानंतर ऑक्झिलरी काही वाढत असतील तर ते फायनली आपले ते होईल। त्याचे तेवढे वाढतील। 4 मागच्या वेळेस आपले 328 होते, 4 वाढले तर 329 होतील। कर्मचारी वगैरे किती लागतील आपले हे वेळेवरती ठरेल। ज्यावेळेस मतदान केंद्र आपली ज्यावेळेस फायनल होतील त्यावेळेस त्याप्रमाणे 325 आणि ऑक्झिलरी वाढतील। सहाय्यकारी जे मतदान केंद्र आहेत मागच्या वेळेस आपले 328 होते ते वाढले तर यावेळेस शक्यतो 4 वाढतील, असे 329 होतील। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।